सन 2002 साली अळसज येथील किसन रखमाजी कांबळे यांनी घर तारण म्हणून पतसंस्थेचं 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. त्याचा आता 28,66,000 एवढी रक्कम झाल्यानं संबंधित कर्जदार कांबळे यांनी आपली फसवणूक झाल्याची आपणा संबंधित पतसंस्थेच्या अधिकारी यांनी जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दिली असल्याचं किसन रखमाजी कांबळे यांनी सांगितलं. खोडोली नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडे मी दाद मागायला आलो असता त्यांनी मला उडवाडूची उत्तरे दिलेली आहेत. मी 1 लाख रुपये भरले असता 2002 मध्ये मी 89,000 कर्ज काढलेलं असून त्याचा 28 लाख रुपये त्या संस्थेनं माझ्याकडे मागणी केलेली असून मध्यस्थी मांडवली झाल्यानंतर त्यांनी मला 28 लाखाचं 1 लाखाला प्रकरण मिटवायसाठी तडजोड केली. ते मी 1 लाख रुपये भरलेल्याचा आणि नील दाखला मी प्रशासनाला दाखवत आहे, तरी याच्या माझ्यावर अन्याय होत आहे. त्यांनी त्यांच्याकडे मी लेखी मागत असताना त्यांनी मला उडवाडूचे उत्तर दिले असून माझ्यावर अन्याय हा दूर नाही झाला तर मी 8 दिवसात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करेल. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता? किसन रखमाजी कांबळे, आसळज मुक्काम पोस्ट, आसळज तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. दरम्यान कर्जदार कांबळे यांनी टप्प्याटप्प्याने कर्ज परतफेड केली आणि कांबळे यांना संस्थेनं तुम्ही काही संस्थेचे देणेकरी नाहीत असा दाखलाही दिला. दरम्यान किसन कांबळे व जामीनदार पांडुरंग बाळू कांबळे राहणार कोदे यांची जप्ती थांबवण्याचं पत्रही दिलं. कांबळे यांच्या कर्जाला पांडुरंग कांबळे हे जामीनदार असल्यानं त्यांच्या जमिनीवर सदर संस्थेचा बोजा नोंद आहे. सदरचा बोजा कमी करण्यासाठी कांबळे यांनी साळवण येथील पतसंस्थेच्या शाखेत गेले असता संस्थेमधील कर्मचारी बी आर पाटील यांनी सांगितले की तुझे अजून प्रकरण मिटलेलं नाही, तुझ्या प्रकरणाची एकूण रक्कम 28,66,164 रुपये एवढी झाली आहे, त्यामुळे तुला दाखला देता येत नाही, तुला काय करायचं ते कर व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून कर्जदार किसन रखमाजी कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संबंधित संस्थेनं आपली फसवणूक केल्याची व कर्मचारी बी आर पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. मराठी एस न्यूजसाठी गगन बावड्याहून किरण मस्कर.